ऑफिस ही एक अजब गोष्ट आहे. तिथे पब्लिकसाठी म्हणून ठेवलेल्या टाक दौतीपासून ते आतल्या पोस्टमास्टर पर्यंत प्रत्येक स्थिरचरावर कसला तरी निराळा शिक्का मारलेला असतो. तो पोस्टाच्या इतर कुठल्याही शिक्क्याप्रमाणे वाचता येत नाही, फक्त त्या शिक्क्याचं अस्तित्व जाणवतं. पोस्टात नोकरीला घेताना उमेदवारांना त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव किंवा चेहऱ्यावर कुठल्याही भावाचा अभाव हे बघूनच निवडले जात असावेत. इतर सरकारी खात्यातले कर्मचारी आणि पोस्टल कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरच्या भावामध्ये मला नेहमी फरक वाटतो. इतर काही सरकारी खात्यातले कर्मचारी हे कसे तयार वाटतात, तयार कारकुनी फराट्याने कधी ते आपल्याला झाडून टाकतील ते सांगता येत नाही. पोस्टल कर्मचाऱ्यांचं तसं काही नसतं. तुम्ही 5 पैशाचा स्टॅम्प घ्या किंवा 50 रुपयाची कार्ड पाकिटं घ्या, निष्काम कर्मयोगाच्या भावनेने ते तुम्हाला असे देत असतात. पोस्टाच्या इमारतीच्या घडणीतच काहीतरी एक निराळेपण आहे. भरपूर उजेड वारा वगैरे खेळता कामा नये अशी दक्षता घेऊनच पोस्ट ऑफिस बांधली गेलेली असेल. फार उजेड असला तर पोस्टमन दुसऱ्या लोकांची पत्र वाचतील म्हणून पत्ता वाचण्या इतपतच उजेड ठेवलेला असतो. वारा खेळला तर पत्र उडून जातील ही भीती असावी. काउंटरची उंची आणि खिडकीच्या भोकाची रुंदी ही देखील पलीकडल्या मास्तरची टाळू आणि कपाळाचा काही भाग याहून अधिक काहीही दिसू नये अशा बेताची असते. आज अनेक वर्ष मी आमच्या नाक्यावरच्या पोस्टात जातोय पण अजूनही मी तिथला अखंड मास्तर काही पाहिलेला नाही. खिडकी पलीकडल्या टाळूवरती टक्कल दिसण्याच्या ऐवजी भांग दिसला की मास्तर बदलले एवढं लक्षात येतं. पोस्टातला तो काळोख, तार यंत्राचं ते भुताटकेसारखं आपोआप चाललेलं कडकट्ट कडकट्ट कडकट्ट, धपाक ठपाक असे शिमट्या तिथल्या शिक्क्यांचे आवाज यांच्यामुळे पोस्टात कसलं तरी गूढ वातावरण असतं. खिडकी पलीकडला प्रत्येक लहान मोठा मास्तर खाली मान घालून काही ना काहीतरी असा लिहित बसलेला असतो. ते लिखाण पावती बिवतीच्या रूपाने कधी आपल्या हाती लागलंच तर तो सांकेतिक लिपीतला मजकूर असावा असंच वाटतं आपल्याला. पोस्टातून मिळणाऱ्या पावतीवरची अक्षरं ज्याला वाचता आली तो काय उद्या एखाद्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन सुद्धा वाचेल. अक्षरांची ती अगम्य गिचमीड पोस्टाच्या वंशाला गेलं तरच कळते. ह्या गूढ अक्षराप्रमाणे पोस्ट संप्रदायाचे काही गूढ शब्द आहेत. उदाहरणार्थ बटवाडा. बटवाडा हा शब्द मला वाटतं पुष्कळदा की आजचे ताजे पदार्थ या यादीतून चुकून इथे पोस्टात आलेला आहे. मी एकदा हा प्रकार तरी काय आहे हे पाहूया म्हणून पोस्टात 2 आणाचा बटवडा द्यावा असं सांगितलं. सगळं पोस्ट म्हणजे पोस्ट मास्टर सुद्धा हसले होते. त्यानंतर आजच्या डिलिव्हरी पर्यंत मी पोस्टात कोणाला कधी हसताना पाहिलेलं नाहीये. बरोबर आहे, सदैव डिलिव्हरीच्या चिंतेत असलेल्या माणसाकडून हसणं वगैरे कसं अपेक्षा करावं. म्हणजे पोस्टमास्टरला तसं त्या जातीला विनोदाचं वावड आहे असं नाहीये. कुणीतरी नवशिका पोस्टल कर्मचारी PMG म्हणायच्याऐवजी पोस्टमास्टर जनरल असं संपूर्ण नाव म्हणाला म्हणून पोस्टमास्टर खो 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 हसले होते असं म्हणतात. MO TMO GPO TO PMG RMS असल्या सांकेतिक भाषेत न बोलता कुणी खुल्या भाषेत जर बोललं तर पोस्ट हसतं. पण विनोदाची खरी देणगी पोस्टापेक्षा सुद्धा तार खात्याला अधिक आहे. तार खात्याची विनोदबुद्धी कुठल्या वेळी जागी होईल काही सांगता येत नाही. विवाहाच्या अभिनंदनाची तार हा दिवस आपल्या आयुष्यात वारंवार येवो या नंबरावरती पाठवणे. वाईफ रिचिंग टू नाईट याच्याऐवजी वाईफ टीचिंग टू नाईट, किंवा रिसिव्ह मदर इन लॉ याच्याऐवजी डिसिव्ह मदर इन लॉ असल्या गमती होत असतात. अशा वेळेला तार मास्तर कुठल्या तारेत असतात हे ओळखायला विनोदबुद्धीच हवी. माझ्या एका मित्राला बाबूज मॅरेज फिक्स्ड विथ लिमयेस डॉटर याच्याऐवजी बाबूज गॅरेज मिक्स्ड विथ लेमन वॉटर अशी तार आलेली होती. त्या तार खात्याला विनोद जमतो. खिडकी मागे नॉटपेड पाकिटासारखा कोरा चेहरा ठेवून बसणारे मास्तर कधी कधी अंतरीची कळाही दाखवून जातात. एकदा पब्लिकपैकी एक ग्रस्त महत्वाच्या पत्राची डिलिव्हरी उशिरा गेल्याबद्दल पोस्टमास्टरांशी तावातवानी भांडत होते. शेवटी त्यांचं सगळं ऐकून घेऊन पोस्टमास्टर शांतपणाने म्हणाले, अहो अहो डिलिव्हरी म्हटली की 4 दिवस अलीकडे पलीकडे व्हायचं. 9व्या महिन्याची डिलिव्हरी 10व्या महिन्यात होते, देव चुकतो माणसाचं काय. पोस्टात जमलेलं सगळं पब्लिक हसलं. मलाही एकदा
आमच्या एका पोस्टमास्टरनी तोंडावरती असं स्टॅम्प चिकटवल्यासारखं गप्प केलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं, मास्टर मास्टर हे पत्र पोस्टात नक्की केव्हा पडलं ते जरा शिक्क्याची तारीख बघून सांगता आलं तर सांगा ना जरा. मास्तरना देखील शिक्का वाचता येईना. मास्तर जरा नीट शिक्का उमटवायला सांगा की साहेब त्याचं काय आहे, गुलाबी पाकिट आहे म्हणून हलकेच उमटवला असेल. मास्तर हल्ली गुलाबी पाकिटातून वर्गणी तुंबल्याची सुद्धा पत्र येतात. अहो हा बिलाचा तगादा आहे असं होय, गुलाबी पाकिट पाहून आम्हाला वाटलं दिलाचा तगादा असेल. मी बाकीचेही पोस्टातले लोक हसले. पूर्वी मला वाटायचं की पोस्टाच्या हसण्याच्या सुद्धा ठराविक वेळा असाव्यात, कारण टपाल हसील निराळे असं कुठे कुठे छापून येत असे, पण त्याचा हसण्याशी संबंध नाही हे नंतर मला कळलं. बाकी हसील हा देखील पोस्टाचाच खास शब्द, बटवड्याच्या जोडीला एक बंगी असते, बंगी बटवड्याप्रमाणे बंगी कोण हेही मला गुढच होतं. किंबहुना पोस्टाला टपाल आणि डाक हे केव्हा केव्हा म्हणतात याचाही मला पत्ता नाही. टपाल हा शब्द वरपांगी खेळकर वाटतो, पण डाक हा जरा भेदक मामला आहे. डाक बंगल्याचा आणि माझा योग आयुष्यात फार उशिरा आला. त्या बंगल्याचा आणि डाकेचा संबंध नाही हे तेव्हा कळलं, तरी त्या बंगल्याला डाक बंगला का म्हणतात मला माहिती नाही. मालगाडीच्या डब्यांना वाघीण म्हणतात तर पोस्टाच्या डब्याला डाकीण का नाही म्हणत. मग वास्तविक मालगाडीच्या डब्याचा वाघिणीच्या क्रूरतेशी काहीही संबंध नाही आहे. अहो तो डबा म्हणजे अतीव ठोंब्या दिसतो, त्याच्या उलट पोस्टाचा लाल भडक असतो तो डबा, तो अनार्य दैवतासारखा असतो, पण त्याला मात्र पेटी म्हणायचं का म्हणून. बाकी वाजवायच्या पेटीसारखे पोस्टाच्या पेटीत पडलेल्या पत्रांचे सूर जर मोठ्याने उमटायची जादू आली असती ना तर रोजच्या डिलिव्हरीला काय काय म्हणून ऐकायला मिळालं असतं. सुख दुःख द्वेष चीड संताप समाधान राग लोभ प्रेम द्वेष मत्सर ममता असल्या असंख्य सुरांचा तो कोलाहल. एकेकडे कुठेतरी विजुग विजू मी तुझ्यासाठी झुरतोय ग रात्रंदिवस यासारख्या पत्रावरती महिनाभर आणखी माहेरी विश्रांती घ्यावी इथे माझे उत्तम चालले आहे यासारखं पत्र पडलेलं असेल. इकडील सर्वत्रांनी क्षेम ह्याच्या बाजूला काल रात्री देवाज्ञा झाली असो हेही असेल. संपादकाच्या हस्तस्पर्शाची वाट पाहत पडलेल्या एखाद्या नवशिक्या कवीच्या कविते शेजारी एखाद्या वकिलाची नोटीस सुद्धा असेल. काहीतरी त्याच्यावरती लिहिलेलं इथे कविता आणि इथे म्हणजे आमचे आशिलाचे शिलावर शिंतोडे उडवल्याबद्दल नुकसान भरपाई पोटी वगैरे वगैरे वगैरे. कुठे कोणाचं लग्न ठरल्याचे मंगल वार्ता तर कुठे म्हणून तुम्हाला सांगते की शेखर मला विसरून जा असलाही मजकूर पडलेला असेल. पोस्टाच्या पेटीने आव असून जर अंतरंग दाखवलं तर एक चिमुकलं विश्वरूप दर्शन घडेल, पण हे दर्शन घडवण्यामध्ये ज्याचा लिहिता हात नसला तरी पोचवता हात आहे ते पोस्ट मात्र अत्यंत अलिप्तपणाने शिक्कामोर्तब करून आपलं काम करत असतं. नाटकातले किंवा सिनेमातले डोअरकीपर जसे शेवटल्या अंकाची किंवा रेळाची उत्सुकता शिगेला पोचलेली असताना अत्यंत अलिप्त भावनेने दरवाजे उघडायची वेळ झाली असं म्हणून ते उघडतात, तसे पोस्टमन मजकुरातून अगदी अलिप्त राहून माणूस म्हणजे फक्त पत्त्याचा धनी एवढंच ओळखतात. तेही योग्यच आहे. उद्या प्रत्येक दारात जाणारा पोस्टमन जर त्या पत्रातल्या कर्मभोगाशी मन गुंतवायला लागला तर दिवसातून 3 पत्र सुद्धा त्याला वाटता येणार नाहीत. पत्र वाटणाऱ्या हातामागलं अंतःकरण पार पुढे सरकवू देणं हे त्याला परवडण्यासारखं नाहीये. आता एखाद्या सुमीचं लग्न ठरल्याची तार आल्यावर ते कसं ठरलं ही हकीकत तारवाला उभा राहून ऐकू लागला तर अनवस्था प्रसंगच येईल. बरं का तारवाले, ही आमची सुमी की नाही, ही म्हणजे आमच्या उमरावतीचे दीर आहेत ना, त्यांची मुलगी म्हणजे पुतणी हो माझी, म्हणजे काय मजा झाली, ही हकीकत किती तास चालेल काय सांगा. एवढ्यासाठी निवृत्त मनाने तारा किंवा पत्र वाटायची असतात. म्हणूनच कुठल्याही जादा उत्साहाला आळा घालण्याकडेच पोस्टाची प्रवृत्ती असते. पुढाऱ्यांच्या की आणखी कोणाकोणाच्या स्मरणार्थ कितीही सुंदर तिकीट काढलं की पोस्टाचं मुख्य काम म्हणजे त्याच्यावर काळाभोर ठसा उमटवायचा आणि त्या चित्राची शोभा घालवायची. इतकंच कशाला, पोस्टात जो पब्लिकसाठी ठेवलेला टाक आणि दौत हे असतात ना ते माणसाला लेखनापासून परावृत्त करण्याच्या हेतूनच ठेवलेले असतात. फार तर पत्ता लिहिता येतो. पोस्टातल्या टाकांनी अगर शाईनी अखंड कार्ड लिहू शकणारा माणूस या जगात काय वाटतेल ते करू शकेल. पोस्टाची शाई करणारे जे कोणी शाईवाले असतील त्यांचा मला वाटतं पूर्वी आयुर्वेदिक औषधं करण्याचा कारखाना असावा. मला त्या शाई इतकी दाट शंका येते याबाबतीत. त्यांना एकदा कधीतरी शाई हे एक द्रव असून ते चाटण्यासाठी थपथपीत लेह किंवा चोष्य न करता कुमारी आसवासारखं पातळ करावं हे कोणीतरी सांगायला पाहिजे.
साईचा ती काळा चिखल भरलेली ती दौत आणि पत्रापेक्षा धोत्रालाच अधिक चिकटणारी ती निळसर पांढरी खळ ही त्या दौती शेजारीच ठेवली पाहिजे असा जर कायदा असला तर तो देशव्यापी चळवळ करून बदलला पाहिजे. म्हणजे माणूस पोस्टात चिकटला याचा भलताच अर्थ होऊ शकेल. काय विचार नका, ते गोंद तो डिंक ते खळ त्या तिहेरी ताकदीची वस्तू म्हणजे पोस्टातल्या त्या एकुलत्या एक असलेल्या बाकड्यावर सकाळच्या वेळेला हळूच पसरून ठेवत असावेत अशी मला एक शंका आहे. पोस्टाची शाई करणाऱ्या कारखानदाराप्रमाणे पोस्टातली छपाई करणारे छापखानेवाले कोण हे सुद्धा मला गूढ आहे. पोस्ट खात्याचा एकूणच स्पष्टपणा या गोष्टीला विरोध आहे. पत्ता सुवाच्य लिहावा म्हणणारे पोस्टमास्टर ज्या वेळेला एका पत्त्यावरचं पत्र दुसऱ्या पत्त्यावर रिडायरेक्ट करतात त्यावेळेला मूळ पत्ता खोडून ते पहिले पोस्टमास्टर मजकूर जेव्हा दुसरा रिडायरेक्ट पत्ता लाल शाईत लिहितात ना त्या अक्षराला सुवाच्य म्हणणं म्हणजे गांडुळाला शेष म्हणण्यासारखं आहे. अर्थात असली अक्षर वाचून ती योग्य पत्त्यावर आणून देणाऱ्या आणि वाटेल त्या फराट्यातून अक्षर वाचू शकणाऱ्या पोस्टमनला तिसरा डोळा असावा. मनी ऑर्डरचे फॉर्म वाचता येणाऱ्याला तर ललाटीचा लेख देखील नक्की वाचता येईल. मनी ऑर्डरी रजिस्ट्रेशन एडीची पावती त्याच्यावर जे जे काही उमटलेलं असतं ते त्याला छपाई म्हणण्यापेक्षा छुपाई म्हणणं हे जास्त योग्य आहे. माझा तर दरवेळेला मनी ऑर्डर घेताना मी ऍड्रेसर आहे का ऍड्रेसी आहे याचा नेहमी घोटाळा होतो. पानेवाला हा शब्द बरीच वर्ष मी पाववाला असं वाचत होतो. ज्याला मनी ऑर्डर पावते तो पाववाला अशी माझी समजूत. भारतीय एकात्मतेविषयी ह्या पोस्ट खात्याची काही विशिष्ट काहीतरी कल्पना असावी. त्यामुळे जिथे जी भाषा बोलली जाते अगर वाचली जाते तिथे त्या भाषेतले फॉर्म पाठवायचे नाहीत असा एक शिरस्त आहे. एकदा गडबडीत मी एक फॉर्म घेऊन आलो. आता नाशिकच्या पोस्टात मला कानडी फॉर्म का द्यावा. तो फॉर्म घेऊन मी परत पोस्टात गेलो तेव्हा त्यांनी बदलून मला जो फॉर्म दिला ना तो मराठी हिंदी तामिळ कुठल्याही भाषेतला म्हणून खपला असता. मास्टरना मी तो फॉर्म दाखवला त्यांनी मला तो घडाघड मराठीत वाचून दाखवला. आता मला लिहिता वाचता येत असून सुद्धा मी तो फॉर्म आणखी दोन आणे भरून दारात तो लेखनिक बसलेला असतो त्याच्याकडून भरून घ्यावा म्हणून त्याच्यापुढे जाऊन उकिडवा बसलो. त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिलं आणि हल्ली काय वाटतील ती माणसं जंटलमॅनचा ड्रेस घालून मिरवतात असं करून एकदम ओरडला बसा. मी बसलो. माझ्या आधी तिथे दुसरा एक मनुष्य कार्ड लिहून घ्यायला आला होता. हा सांगा. अहो मनी ऑर्डर करायची. मी म्हणालो तुम्ही ना तुम्ही थांबा तुम्ही काय घोड्यावर आलात काय. नीट बोला की काय मॅनर्स. वाय यू सो रूड. दमदाटीला इंग्रजी जरा बरी असते. ताबडतोब त्याच्या काड्या अशा नाकावरून घसरल्या आणि मला म्हणाला अरे वा अंगठा छाप असून ही मिजास. मी म्हटलं कोण अंगठा छाप. दुसरं कोण लिहायला येत नाही वर. अहो लिहायला येतं वाचायला येत नाही काय. हा फॉर्म वाचून दाखवा बघू तुम्ही. मी त्याच्यापुढे फॉर्म झाला त्याने ती अगम्य अक्षरं इंग्लिशमध्ये वाचून दाखवली तीच. अहो पण पोस्टमास्टरनी तर हा मराठीत वाचला तुम्ही इंग्लिशमध्ये वाचता आणखी कोणीतरी गुजरातीत वाचेल आहे का हा चावटपणा. कुकिडवा बसल्यामुळे मी आधीच जरासा वैतागलो होतो. चावटपणा कसला गुजरातीतलाच आहे तुम्हाला कळावा म्हणून इंग्लिश वाचला. छान. अहो पण कशा पुढे काय भरायचं आहे ते आम्हाला कसं कळणार. मग आम्ही कशाला बसलो इथे. बसा यांचं पत्र लिहून घेऊ दे मला. सांगा सांगा पाहुणं. मग निमूटपणाने मी त्या पाहुण्याचं पत्र ऐकत बसलो. धोत्राचं काय वाटेल ते होऊ दे म्हणून उकिडवा होतो तो टेकता होऊन बसलो जरा. तिकडे पाहुण्याने मजकूर सांगायला सुरुवात केली. लेवा ते गंपाला म्हणाव औंदा भैरू ते लिहिलं हो पुढलं बोला. स्टॅम्प वेंडर साहेब कम लेखनिक हे गेल्या जन्मी फौजदारच असावेत एकदम खेक्साचे तांडवतील. बर मग असं करा मग आपलं ते हे असं म्हणजे म्हणजे इथं बरं चाललं म्हणा ना. आता बोनू सावंदात चांगला गावल असा चान्स आहे दिसतो लिवा. हां तेव्हा ध्रुपदीच्या नवऱ्याला म्हणजे आमचे जावई बापू बरं का किर्लोस्कर वाडीसनं त्यांना म्हणावं जावयाला दिवाळीच्या टायमाला बलावनं आलं म्हणजे त्या मारी मास्टर 60-70 रुपये आले गा. हां फटका. आता पण चार माणसं कसं काय वागतात म्हणजे जी काय जनरीत असेल तसं कसं म्हणता. हा हा ते लिहायचं झालंच तर गोंद्यान हारी गोंधळे करायला आणि दामू सुताराला दंडवत सांगावे. म्हातारीच्या दम्याचे वशीत भेटले की मग लाल चिमणीतला भिवा आहे ते जाबर झाला मास्तर. हा त्याच्या संगट पाठवतो काका सवगड्याला दंडवत. नळ गळावानं तसं पाहुण्याच्या तोंडून मजकूर गळत होता.
आणि ते स्टॅम्प वेंडर कम लेटर रायटर कार्ड भरून काढत होते. आणि मास्तर एकलं ते राहिलं अक्षरास हसू नये. संपली जागा. तुमचं नाव बोला. बावजा धना भोरीकर. कोणकर? लेटर रायटर साहेब नुसते खेकसत होते. कोणकर? अहो कोणकर नव भोरीकर. भो हो री ही कर. पत्ता दुर्पदी बावजा भोरीकर स्वभाग्यवतीला. बरं का मास्टर? हा पाटलाच्या बखळी मोर मारुतीच्या देवळाच्या आड्याल्या अंगाला मुक्काम हारणगाव पोस्ट किंकवडी. काय की हिंक वहडी. पुन्हा पष्ट. जिल्हा सातारा. आणि मास्टर तेवढं शशी गुरुजीला दंडवतल्या. बरं का? ते बेनलय हालकड आहे. दंडवत नसला ना म्हणजे एकाचं दोन वाजून असं करून दाखवते वाचून. लय बारा फुल्या 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 असल्या ब्रह्म घोटाळ्यातून ते कार्ड तयार झालं. ते काय झालं ते ऐकायला त्या मी भोहोरी करापेक्षा अधिक उत्सुक होतो. मास्तर वाचायला लागले. ऐका सौभाग्यवती द्रौपदीस अनेक आशीर्वाद. मी खुशाल आहे. दिवाळीला जावई बापूंना बोलावले पाहिजे. जनरीत पाळली पाहिजे. बहुधा बोनस मिळेल. काकीच्या दम्याचे औषध भिवाबरोबर धाडतो. वडील मंडळीस नमस्कार. लहानास आशीर्वाद. सांभाळून जावे. माझी प्रकृती उत्तम आहे. बावजा धना भोरीकर. हो मास्तर ते शशी गुरुजीचा दंडवत राहिला. हा काय शशी गुरुजींना साष्टांग नमस्कार. आता मास्तर जिथे अजिबात न लिहिलेला मजकूर वाचू शकत होते तिथे त्यांनी माझा गुजराती मनी ऑर्डरचा फॉर्म इंग्रजीत वाचून दाखवल्याच्यात नवल काय मला सांग. स्टॅम्प वेंडर आणि त्याच्या पुढली लिहून घेणाऱ्या मंडळींची गर्दी हा पोस्ट खात्याचा भरपूर करमणूक करणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम असावा असं मानायला काही हरकत नाही. पण वैतागण्याचे असे नानाविध क्षण पब्लिकच्या आयुष्यात आणून देणं हा एक पोस्ट खात्याचा विरंगुळाच असावा. तासभर रांग धरून उभं राहिल्यानंतर एकदाचा माणूस त्या रजिस्ट्रेशनच्या खिडकीपाशी येतो. खिडकी पलीकडून आवाज उमटतो. 1 रुपया 45 किती 1 रुपया आणि 35 पैशाचं स्टॅम्प लावा. हो थांबा थांबा ईडी आहे का साधं? बायकोला लिहिलेलं पत्र ईडी आहे का साधं म्हणून विचारतो. अहो ईडी कोणाला म्हणताय? कोणाला म्हणजे काय म्हणतो तर मी. हा एक्नॉलेजमेंट ड्यू म्हटलं तर ईडी नाही काय असं असं रजिस्टर्ड ईडी होय. मग मी काय कानडी बोललो का हो तुमच्याशी? हा आणखी 10 पैशाचं स्टॅम्प लावा म्हटलं तर द्या. इकडे नाही ते एमओ लिहिलंय तिकडे. त्या खिडकीत गेलो तर तिथे रामाच्या शेंडीपासून किती सीतेच्या केसापर्यंत लांब असा क्यू लागलेला. त्यात जाऊन ठाकलो. सरकत एकदाचा खिडकीपाशी पोचलो. स्टॅम्प घेऊन पुन्हा रजिस्ट्रेशनच्या रांगेतून घसरत ती खिडकी गाठली. घ्या हे पत्र घ्या रजिस्टर. टाईम संपलं उद्या या. वास्तविक तिकीट चिकटवल्याखेरीज पोस्टाचं पाऊल उमटत नाही. तार असो की आणखी काही तिकीट हवं. मग प्रत्यक्ष खिडकीवाल्याकडे आणखी 4 तिकीटं ठेवली तर ते काय फावल्या वेळात एकमेकांच्या पाठीला चिकटवत बसणार आहेत. 4 खिडक्या हिंडून आल्याशिवाय पब्लिक सुधारणार नाही अशी पोस्टाची समजूत असावी. आता या सगळ्या पोस्ट खात्यामध्ये मला पोस्टमन या माणसाबद्दल अतीव आदर आहे. आपल्या दारी पोस्टमन येऊ नये असं वाटणारा माणूस म्हणजे ज्याच्यावर समन्स खेरीज दुसरं काही घेण्यासारखं नसतं तेवढाच असावा. एक मात्र खरं की पोस्टमन आणि पाऊस हे हवे तेव्हा केव्हाही येत नाहीत. पाऊस पुष्कळला नको तेव्हा येतो आणि पोस्टमन हा नकोसा नसतोच उलट फार हवासा असतो. त्यावेळी आपल्या घरापाशी येतो आणि चटकन पुढल्या घराकडे वळतो. पूर्वीच्या काळी दरवाज्याला डोअरबेल्स किंवा घंटा नव्हत्या. घंटा वाजून आपण आलो ही वर्दी फक्त देवळातल्या देवाला द्यायची असायची. त्या काळामध्ये पोस्टमनच्या पायाप्रमाणे तोंडालाही व्यायाम असायचा. गल्लीत आले की सोमण कुळकर्णी असा पुकारा करत यावं लागायचं. त्यांना सगळे आळी गाजवून जायचे. आता दारातली बेल 2-2 वाजून पोस्टमन वर्दी देतात. या पोस्टमन लोकांना घर नंबर कसे दिसतात कोण जाणे. नसलेले घर नंबर दिसतात पण डिलिव्हरीवर निघालेल्या पोस्टमनला रस्त्यातली मारामारी अपघात वगैरे काही दिसत नाही. भोवताली काहीही होऊ दे पोस्टमन अलिप्तपणाने आपले चाललेले असतात. आपण बरे आपली पत्र बरी ह्या नादात. म्हणजे त्यांचं ते एकला चालो रे चालूच असतं. मारामारी अपघात वगैरेची गंमत पाहत पोलीस सुद्धा उभे असतात. पण पोस्टमन लोक उभे असलेले मी तरी कधी पाहिले नाहीत. अशाच एका निष्काम कर्मयोगी पोस्टमननी 5व्या मजल्यावरची आग विझवायला निघालेल्या आग बंबाच्या शिडीवरून शांतपणाने वर जाऊन पत्र टाकून आल्याची कथाही मी ऐकली आहे. बंबवाले इकडे आग विझवतात पोस्टमन पत्र टाकतात. आग पाणी ऊन पाऊस वादळ वारा याच्या पलीकडे पोचलेला हा पत्र जात आहे. सदैव यावा यावा असा वाटणारा. फक्त दिवाळीच्या वेळी नाही आला तर चालेल. त्यावेळेला मात्र तो पोस्ट टाकायला न येता पोस्ट मागायला येतो. दिवाळीची बक्षिसी मागण्याची थोर परंपरा बहुधा पोस्ट खात्यातूनच सुरू झालेली असणार.
त्याशिवाय त्या बक्षिशीला पोस्त म्हणायचं काही कारण नव्हतं. व्याकरणाच्या नियमाप्रमाणे ष्टचा स्त होतो, पहा ना, तुष्ट याचा तुस्त, ष्टचा स्त होतो. पोस्टात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मी कुठेतरी वाचलं आणि सुधारलेलं पोस्ट माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं. हा हा हा, स्टॅम्प विकत घेण्यासाठी मी खिडकीपुढे उभा आहे. खिडकी चांगली रुंद आहे. पलीकडे हसतमुख दाढी वगैरे केलेले पोस्टमास्टर मला चक्क नमस्कार वगैरे करतायत. नव्या सुधारलेल्या पोस्टात त्यांची नवी शासकीय नावं झालेली आहेत. मुख्य पोस्टमास्टरना पत्र प्राचार्य म्हणतायत. तार मास्टरांना तंतुगुरुजी केलेला आहे. पोस्टमनचा संदेश कुमार झालेला आहे. मनी ऑर्डरच्या वातायनात बसलेल्या मास्टरला मनीवर्य किंवा धनाचार्य वगैरे म्हणतायत. मी 15 पैशाचा स्टॅम्प घ्यायला गेलोय. पोस्टात झगझगीत उजेड आहे. कडकट्ट वगैरे ऐकू न येता मेरा प्रेम पत्र पडकर किंवा सखये प्रेम पत्र पहिले हाय मेरे दिल जल्दी जवाब भेजो असली गीतं हलक्या सुरात ऐकू येत आहेत. मुख्य म्हणजे पोस्टातल्या टाकाने लिहिता येऊ लागलेलं आहे असली चित्र दिसायला लागली. पण लगेच वाटलं नाही नाही हे पोस्ट नव्हे. न बदलणं हा तर पोस्टाचा स्थायी भाव आहे. शिवाय रोज झपाट्याने बदलणाऱ्या या जगामध्ये एखादी तरी न बदलणारी गोष्ट रुची पालेट म्हणून ठेवायला पाहिजे. मायने बदलले, मजकुराची ढब बदलली, उद्या पोस्ट बदललं तर कसं व्हायचं. नावासकट पोस्ट आहे तसंच राहिलं पाहिजे. मराठी का हिंदीकरणाच्या भानगडीमध्ये ते डाकघर केलं इथपर्यंत ठीक आहे. पण उत्साहाच्या आणि देशीकरणाच्या भरामध्ये डाकघरातल्या मास्तरांना डाकू म्हणायचं काही कारण नाही. पोस्टाचं थोडंसं देवासारखं आहे. तो देईल ते निमूटपणाने आपण घ्यावं. जे पत्र तार एमओ व्ही पी रजिस्टर बुक पोस्ट आपल्या नशिबी असेल ते पोस्टमॅन आपल्याला आणून देणार. देणारा तो आणि घेणारे आपण. 4 दिवस मनी ऑर्डरिंगचे, 4 दिवस व्ही पॅनचे. हे सूत्र ज्यांनी जाणलं तो तरला. शेवटी का हो, आपण सगळेजण आहोत ना ते पत्त्यातल्या नावाचे धनी. मजकुराचा मालक निराळाच असतो.